नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या भागातून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागावर तयार झालेलं पावसाळी वातावरण आता कमजोर होत आहे, त्यामुळे उत्तरेकडून मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तर भारतात WDNचा प्रभाव आता वाढू लागला आहे, त्यामुळे अतिउत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचबरोबर आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वादळी वातावरण तयार होत आहे, याचा परिणाम पुढील हवामानावर होणार आहे. बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला तयार होत असलेली वादळी परिस्थिती आता काही अंशाने उत्तरेकडे म्हणजेच भारताच्या दिशेने सरकू लागली आहे. आज अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण बदलत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण 1 तारखेला निर्माण होऊ शकतं असा JFS मॉडेलचा अंदाज आहे. 2 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण येऊ शकतं. वातावरण बदलत आहे. 3 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, कोकण ढगाळ परिस्थिती, तर दक्षिण मराठवाड्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परतीच्या पावसाला, मान्सूनला अनुकूल वातावरण उत्तर भारतात तयार होत आहे. त्याचवेळेस 4 तारखेला देखील दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता वाढते आहे. महाराष्ट्रात 5 तारखेला देखील बहुतांश भागात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि मराठवाड्यात त्याचा अधिक जोर राहील. JFS मॉडेलने पुन्हा पावसाचे संकेत महाराष्ट्रात सर्वदूर दिले आहेत. यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. जोरदार पावसाचे संकेत संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देण्यात आले आहेत. आपण एकूणच बघतो बदलत्या वातावरणानुसार कोकणासहित पश्चिम महाराष्ट्रात 8 तारखेला पावसात जोर दाखवण्यात आला आहे. मात्र परतीच्या पावसाचा प्रभाव हा विदर्भ मराठवाड्यावर वाढू शकतो. आपण एकूणच बघतो विदर्भातून आणि मराठवाड्यातून 8-9 तारखेला प्रभाव पावसाचा कमी होतोय, परंतु पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागाकडे पाऊस सरकतोय आणि या दरम्यान राजस्थानपर्यंत किंवा गुजरातपर्यंत पावसाचे वातावरण तयार होत आहे. ECMW मॉडेलने आज केवळ महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. 2 तारखेला महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. ECMW मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती ही 6 तारखेपासून दाखवली आहे. तोपर्यंत मात्र विशेष पावसाची परिस्थिती दाखवलेली नाही. सध्या मान्सूनचा परतीचा प्रवासही गतिमान असल्यामुळे या पावसाच्या प्रभावामध्ये बदल होऊ शकतो. 7 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, दक्षिण कोकण असं पावसाचं वातावरण राहणार आहे. 8 तारखेला देखील पाऊस दक्षिणेला सरकतोय. अतिशय दक्षिण टोकाला म्हणजेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग भागातच पाऊस राहण्याची शक्यता आहे. 9 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातूनच पावसाचा प्रभाव आहे. 9 तारखेनंतरच्या वादळी परिस्थितीचा आढावा आपण AIFS मॉडेलनुसार घेत असतो. अजून देखील वादळी परिस्थितीची शक्यता दोन्ही समुद्रातली कायम आहे. आपण बघतो दोन्ही समुद्रामध्ये वादळी सिस्टम तयार होतील आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात 13-14-15 दरम्यान होऊ शकतो असा अंदाज आहे. आपण 14 तारखेला बघतो की नवीन वादळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होतं आहे. 1 अरबी समुद्रात तयार झालं आहे. ते याचा महाराष्ट्रावर परिणामही दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात काय घडतं आहे हे आपल्याला मात्र पुढे बघावं लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात उघडी बसली तरी या मॉडेलनुसार आपण धावता अंदाज घेणार आहोत. कशा पद्धतीने अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती निर्माण होते, पूर्व भारताकडून देखील पावसाळी वातावरण अजूनही भारताच्या दिशेने सरकतं आहे. या बदलत्या हवामानाचा महाराष्ट्रापर्यंत परिणाम होणार आहे. बऱ्याच दिवसानंतर या मोसमातील पहिली वादळी सिस्टम अरबी समुद्रात तयार होते. संपूर्ण किनारपट्टी भागावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याचवेळेस अरबी समुद्राच्या बरोबरच बंगालच्या उपसागरात देखील
एक नवीन वादळ सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आणि याचा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर परिणाम होईल असा अंदाज आहे. दुसरी गोष्ट, मान्सूनच्या परतीच्या प्रवासात हे अडथळा निर्माण करेल. 7 तारखेला अरबी समुद्रातील वारे हे दक्षिण भारताकडे सरकत आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत होऊ शकतो आणि या एकूणच बदलत्या वातावरणानुसार दोन्ही समुद्रांमध्ये हलक्या चक्रकार स्थिती निर्माण होतील, त्यामुळे 8-9 तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे. साधारण उद्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होईल. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आता पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण आता कमी होत जाण्याची शक्यता आहे. तर पावसाचं प्रमाण हे छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा दक्षिणी भाग, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोलीचा दक्षिणी भाग, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर दक्षिण भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली भागामध्ये पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे. तर एकूणच आता दक्षिणेकडे पाऊस सरकण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाबरोबरच दक्षिण भारतात आता पाऊस वाढेल, उत्तरेकडून मान्सूनचा परतीचा प्रवास होईल. नाशिक, धुळे आणि नंदुरबारच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आज आहे. थोडी कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या भागात पावसाची शक्यता आहे. उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाची शक्यता आहे. सातारा ते सोलापूर आणि सांगली या परिसरात मेघगर्जनेस पावसाची शक्यता 1 तारखेला आहे. 2 तारखेला देखील अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता आहे दुपारनंतर. यापुढे पावसाचं प्रमाण सांगली, कोल्हापूर, सोलापूर दक्षिण भागात वाढण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्याही दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण वाढेल. 4 तारखेला देखील मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती, तर सोलापूर दक्षिण, सांगली दक्षिण आणि कोल्हापूरमध्ये पावसाची परिस्थिती आहे. 5 तारखेला देखील सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर दक्षिण आणि लातूर, बीडपर्यंत पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण 5 तारखेला आहे. 6 तारखेपासून मात्र जोरदार पावसाळी वातावरण अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बीड या भागात सोलापूरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला या पावसाचा प्रभाव 7 तारखेला वाढू शकतो, अगदी पालघरपर्यंत. अहिल्यानगर पश्चिम, सोलापूर पश्चिम, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसात जोर राहील. 8 तारखेला पाऊस दक्षिणेला सरकतोय. महाराष्ट्रातून बरीच पावसाची माघार होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर, सातारा, सोलापूर दक्षिण भागात पावसाचं प्रमाण असेल. मात्र महाराष्ट्रातील आणि भारतातील मान्सूनने बरीच माघार घेतलेली असेल. वातावरणात मोठा बदल बंगालच्या उपसागराच्या, खास करून विशाखापट्टणमच्या दिशेने होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, दक्षिण कोकण या भागात पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं आणि तुलनेत पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याकरता पुन्हा अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे 9 तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढू शकतं महाराष्ट्रामध्ये असे संकेत आहेत. कारण वादळी वातावरण हे पूर्णतः बंगालच्या उपसागराकडून सरकण्याची शक्यता आहे.